ओके चलो आई हैव स्टार्टेड रिकॉर्डिंग एज वेल आरंभ किया जाए लेट मी शेयर द स्क्रीन प्लीज लेट मी नो इफ माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल ऑफ यू हॅलो इज माय स्क्रीन विजिबल ओके ठीक आहे सो आपण इतके दिवस स्टिक्स आणि त्यांचा एकंदरीतच सपोर्ट रेजिस्टन्स आणि हे बघत होतो तर त्या सपोर्ट रेजिस्टन्सचं आयडेंटिफिकेशन मला बाबा हा शेअर घ्यायचा आहे का मला हा शेअर कोणत्या प्राइसला घ्यायचा आहे मला हा कधी विकायचा आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण टेक्निक शिकत होतो त्यामधली सगळ्यात कॉमन सगळ्यात युजफुल जी टेक्निक आहे ती म्हणजे मुव्हिंग एव्हरेजची मुव्हिंग एव्हरेजेस तुम्हाला सपोर्ट आणि रेझिस्टन्स आयडेंटिफाय करून देतात सपोर्ट अँड रेझिस्टन्स सोबतच एक शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज आणि लॉंग टर्म मुव्हिंगव्हरेज असतो त्यांचा जेव्हा क्रॉसओव्हर होतो देन यू शुड बाय दॅट स्टॉक सो इथे बघा इन्फोसिस चा क्रॉसओव्हर लिटरली काल झालाय ओके okay? चौदा फेब्रुवारीला आणि देन द दे स्टॉक इज अबाउट टू गो हायर म्हणजे कॅन गो हायर नॉट अबाउट टू काय माहिती त्यानंतर अशा आपल्याला एंट्री शोधायच्या असतात आणि तिथे फायदा होतो जर तुम्हाला गोल्डन क्रॉस नाही मिळाला तर तुम्ही काय करू शकता जेव्हा शेअर सपोर्ट घेतो सपोर्ट वरती येतो आणि त्यानंतर वाढायला लागतो नॉट वेन द शेअर हॅज टेकन सपोर्ट ओके okay, प्लीज समजून घ्या जेव्हा शेअर असा खाली खाली पडलेला आहे आणि आता सपोर्टला आलाय तेव्हा शेअर नसतो खरेदी करायचा जेव्हा तो सपोर्ट वरन तुम्हाला काहीतरी बाबा मी आता सपोर्ट घेऊन वाढायला सुरुवात झाली आहे हे जेव्हा दिसत ना तेव्हा यु शुड बाय ओके सो so, बऱ्याचदा काय होतं सपोर्टला आला 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 आणि तिथनं ब्रेकडाऊन पण होऊ शकतो इट्स अ पॉसिबिलिटी सो so, जेव्हा तो वाढायला लागेल देन ओनली वी आर सपोज टू बाय ओके नाही तर इथे बघा या सपोर्टला आला अठराशे सोळा रुपयाला पन्नास दिवसांची मुव्हिंग एव्हरेज लाईन आहे आणि म्हणून तुम्ही खरेदी कराल पण तो सपोर्ट ब्रेक होईल आणि दुसऱ्या दिवशी खाली पडायला लागेल तर तसं चालणार नाही थोडस त्याला रिएक्शन ही मिळायला हवी ओके सो हा एक मेथड आहे त्यानंतर एक खूप कॉमन मेथड जी वापरली जाते त्याला आर एस आय असं म्हणतात रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ओके सो ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जेव्हा तुम्ही प्लॉट करता तेव्हा ती शेअरच्या या चार्टच्या खाली इथे तुम्हाला अवेलेबल uh, होते uh, या लाईनमध्ये थर्टी टू सेवन्टी आणि जे वेल्स वाइल्डर नावाच्या एका गणित तज्ञाने ही आर एस ची जी काही लाईन आहे ती शोधून काढलेली आहे आणि आर एस च आपण आज ऍप्लिकेशन शिकणार आहोत आर एस आय बेसिकली काय करतं की इन्फोसिसचा शेअर हा वाढतोय ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे हे कशावरनं ठरणार इन्फोसिस तुम्ही म्हणाल शेअर वाढतो ही चांगलीच गोष्ट आहे किंवा शेअर पडतो ही वाईट गोष्ट आहे असं नाहीये कदाचित इन्फोसिस पेक्षा विप्रोचा शेअर टेल यू विप्रोचा शेअर खूप जास्त वाढला असेल बघा बरं विप्रोचाही फार नाही वाढलेला पण आज टेक महिंद्राचा शेअर खूप वाढला ओके टेक महिंद्राचा शेअर जबरदस्त वाढला अरे बापरे काय ग्रोथ आहे बघा जवळजवळ पाच पॉईंट एकोणपन्नास टक्के मग इन्फोसिस चांगला आहे का तर नाही म्हणजे तुम्ही कशाच्या आधारावरती तो शेअर चांगला किंवा वाईट ठरवता की ठीक आहे इन्फोसिस ची ग्रोथ झाली पण टेक महिंद्राची पाच टक्के झाली मग तसं टेक महिंद्रा पेक्षा आपल्याला अजून शंभर स्टॉक शोधावे लागतील ज्यांची ग्रोथ ही पाच टक्क्यांपेक्षा झाली मग हा आता जो काही वेसुवियस इंडिया नावाचा स्टॉक आहे ह्याची ग्रोथ दहा टक्के झाली मग या शेअरला जास्त चांगलं म्हणायचं का टेक महिंद्रापेक्षा सो कशाला चांगलं म्हणायचं हे कळलं पाहिजे तर त्यासाठी एक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नावाचा कॅल्क्युलेटर शोधून काढलेला आहे कॅल्क्युलेटर म्हणण्यापेक्षा इंडिकेटर हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काय करतो इन्फोसिस ही जी काही कंपनी आहे इन्फोसिसचा जो काही चार्ट आहे हा एका बेंचमार्क सोबत कम्पेअर केला जातो बेंचमार्क म्हणजे मोजपट्टी आपण म्हणतो ना की आ, कुठलाही खेळाडू हा चांगला खेळतोय किंवा वाईट खेळतोय हे ठरवण्यासाठी आपल्या डोक्यात एक गणित ठरलेलं आहे बाबा टी ट्वेंटी आहे ना मग या खेळाडूचा स्ट्राईक रेट हा कमीत कमी ऐंशी -कमी नव्वद शंभरच्या च्या आसपास हवाय जर टेस्ट असेल तर त्याचा स्ट्राईक रेट हा अगदी वीस पंचवीस असेल तरी चालेल सो तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट बघा शंभर आहे आणि चेतेश्वर पुजाराचा पंचवीस आहे अरे तो टेस्ट खेळतो त्याला पंचवीसच हवा त्याचा शंभर असून चालणार नाही ओके okay, किंवा सूर्यकुमार यादवचा पंचवीस असून चालणार नाही तो टी ट्वेंटी खेळतोय सो यू हॅव टू कम्पेअर ऍपल्स टू ऍपल्स नॉट ऑरेंजेस ऍपल्स टू ऑरेंजेस सो इन्फोसिसचं कंपॅरिझन हे इन्फोसिस कुठल्या इंडेक्स मध्ये येतो तर निफ्टी मध्ये येतो सो निफ्टीने काय केलं बाबा आज ओके सो निफ्टी वॉज डाऊन निफ्टी अॅक्च्युली म्हणजे थोडस कालच्या क्लोजिंग पेक्षा हायर क्लोजिंग झालंय बट इट वॉज डाऊन आउट द डे चा परफॉर्मन्स हा ऍक्च्युली बरा आहे कारण जो इंडेक्स आहे त्याच्यापेक्षा ही कंपनी चांगला परफॉर्म करते एज टाटा मोटर्सचा परफॉर्मन्स हा इंडेक्स सारखाच राहिला निफ्टी पण खाली आली टाटा मोटर्स पण खाली आला म्हणजे काही फार भारी नाही एसबीआयचं काय झालं एसबीआयचं सुद्धा तेच झालं एसबीआयचा शेअर सुद्धा खालीच आला निफ्टी पण खाली आलेली आहे बँक निफ्टी पण खाली आलेली आहे सो कंपेर करताना एका इंडेक्स सोबत हो ते कम्पेअर केलं जातं आणि जर तुमचा शेअर हा तुमच्या इंडेक्सपेक्षा ज्या इंडेक्स, इंडेक्स मध्ये तो ट्रेड होतोय किंवा ज्या इंडेक्स मध्ये तो लिस्टेड आहे त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्म करायला लागला तर त्याच्यात स्ट्रेंथ आहे आलं लक्षात म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जर तो जात असेल तर त्याच्यात स्ट्रेंथ आहे असं आयडेंटिफाय करून ही जी पर्पल कलरची लाईन आहे ना तर लेट मी जस्ट यु नो गेट दिस ही पर्पल कलरची लाईन और आय कॅन चेंज द कलर एज वेल वाईट करतो मी त्याला ही वाईट लाईन तुम्हाला त्याचा आ, काय सांगते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर सांगते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स व्हॅल्यू सांगते आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सत्तर आणि तीसच्या मध्ये हायलाइट केलेल्या आहेत बॉटम साइडला थर्टी आणि हायर साइडला सेवेंटी सो जे वेल्स वेल्डर असं म्हणतो की सेव्हन्टी अँड अबोव जर शेअर असेल जर आर एस आय सेव्हन्टी अँड अबो असेल तर याचा अर्थ तो शेअर ओव्हर बॉट आहे भरपूर लोकांनी खरेदी केलेला आहे आणि आता तो शेअर कदाचित खाली पडू शकतो जे वेल्स वेल्डरचा असं म्हणणं आहे जर शेअरचा आर एस आय हा थर्टी अँड बिलो असेल तर तो ओव्हर सोल्ड आहे तो भरपूर लोकांनी विकलेला आहे आणि आता त्यामध्ये व्हॅल्यू क्रिएट होऊ शकते आता लोक त्यामध्ये खरेदी करू शकतात सो so, अशा पद्धतीने तुम्ही आर एस आय चा वापर करू शकता की जेव्हा आर एस आय थर्टीच्या खाली जाईल तेव्हा यू शुड थिंक अबाउट बाईंग बट थर्टीच्या खाली गेल्यानंतर नाही बाईक करणार आपण जेव्हा थर्टी क्रॉस करून उलटा फिरून वाढायला लागेल आय टेक दिस नो असा बाबा तो खाली गेला आणि मग जेव्हा वाढायला लागेल तेव्हा या पॉइंटला आपण खरेदी करणार आहोत ओके okay. जे वेल्स वेल्डरचं असही म्हणणं होतं की ही पन्नास ची लाईन ही मेन लाईन आहे मध्य रेषा आहे सुवर्ण मध्य सो ऍक्च्युअली तुम्ही शेअर कधी खरेदी केला पाहिजे जेव्हा तो पन्नास पन ची रेषा पण तोडेल म्हणजे टीव्हीएस मोटर्सनी जेव्हा तीन फेब्रुवारीला आर एस ची लाईन फिफ्टी क्रॉस करून वर गेली तेव्हा आर सपोज टू बाय दिस स्टॉक तेव्हा ही इथे तुम्ही खरेदी करायला हवी होती आणि जेव्हा तो स्टॉक सत्तरच्या वर जाईल तेव्हा लगेच विकायचा का तर नाही सत्तरच्या वर जाऊ दे त्याला कदाचित तो ऐंशीला पण जाईल जेव्हा तो उलटा फिरून खाली पडेल तेव्हा तुम्ही सत्तरच्या खाली येताना तो विकून टाकायचा ओके इथे इथे बघा बघा हा सत्तरच्या वर गेला मग लगेच विकायचा आहे का मी इथे जर मी विकला असता काय एक सप्टेंबरला तर मला पुढचं प्रॉफिट मिळालं नसतं सो so, लेट इट गो एज हाय ॲज इट कॅन आणि जेव्हा तो खाली पडायला लागेल आणि जेव्हा तो इथे सत्तरच्या रेषेच्या आत येईल परत तेव्हा तुम्ही तो शेअर विकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या शेअर मध्ये ट्रेडिंग करू शकता आणि या शेअर मध्ये तुम्हाला इथे प्रॉफिट मिळू शकता ऑलदो ही जी आर एस आय ची थिअरी आहे ओव्हर बॉट आणि ओव्हर ची ही थिअरी सत्तर वर्ष जुनी आहे म्हणजे आय रिमेंबर ऑलमोस्ट एकोणीसशे त्रेपन्न बहुतेक मला चेक करायला हवं कदाचित खरंच सत्तर वर्ष होत असतील एकोणीसशे त्रेपन्न मध्ये थिअरी आली तर तेव्हाच्या लाईन सत्तर आणि तीस आहेत आजकाल काही ट्रेडर्स ही लाईन ऐंशी आणि वीस म्हणून पण वापरतात आणि यू कॅन जस्ट गो हिअर अँड यु नो चेंज द कि मला सत्तर नाही बाबा मला तू हायर साइडला एटी ठेव आणि मला लोअर साइडला तू ट्वेंटी दे असंही तुम्ही ऍडजस्ट करू शकता सो व्हेने दिस स्टॉक हॅज गॉन बिलो ट्वेंटी अॅक्च्युली तसं झालेलं नाही फक्त इथे एकदा झालं त्या दिवशी तुम्हाला आणि ही रॅली बघा तुम्हाला वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला हा शेअर खरेदी करायला मिळाला तो झपा झप झपा झप वाढत इथे एटीच्या वर गेला त्या दिवशी काय प्राइस पाचशे पाच रुपयाची खरेदी आणि हा उलटा फिरून जेव्हा इथे खाली पडला ना तेव्हा बारा नोव्हेंबरची तुम्हाला सातशे एक्केचाळीस ची एक विक्री पन्नास टक्क्यांचं प्रॉफिट आहे आलं लक्षात पन्नास टक्क्यांचं प्रॉफिट आहे मुव्हिंग मध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालं मुव्हिंग मध्ये तुम्हाला इथे खरेदीचा सिग्नल मिळाला होता वरती पांढरी आणि पिवळी रेषा बघा ओके okay, या ठिकाणी नुसार इथे आपल्याला तो रेझिस्टन्स ब्रेक झाला म्हणून आपण खरेदी केली इथे पाचशे एकसष्ट खरेदी केली असेल तो वर जाऊन 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 उलटा फिरून खाली पडला तेव्हा आपण सहाशे ला विक्री केली होती शेअर्स ओके सो कमी प्रॉफिट झालं पण बाय द वे असं नाही म्हणता येणार इथे सुद्धा आर एस आय बघा ना इथे त्याने तुम्हाला एंट्री दिली होती तेरा मार्चला आर एस आय प्रमाणे आर एस आय पन्नास तोडून वर जायला लागला होता तेव्हा आपण खरेदी केली सेम इथे मुविंग एव्हरेजने तेच सांगितलं मुव्हिंग एव्हरेज काय म्हणाला पन्नासच्या वर जायला लागला इथे टू हंड्रेडचा सपोर्ट घेतला फिफ्टीच्या वर जायला लागला काल आपण शिकलो होतो सो इकडे मी खरेदी केली मला आर एस ने एक्झिट कधी दाखवली तर या दिवशी चार जुलैला चार जुलैला मला एक्झिट दाखवली आठशे ला ओके आणि पुढे मला काही एंट्रीच नाहीये कारण तो फिफ्टीच्या इथे आलाच नाही फिफ्टीच्या खाली गेला असला असता तर मी तिथे परत एंट्री घेतली असती पर आय बोलतोय मी पण मुव्हिंग एव्हरेज प्रमाणे मात्र खाली आला इथे ट्वेंटीचा सपोर्ट घेतला इथे परत ट्वेंटीचा सपोर्ट घेतला इथे ट्वेंटीचा सपोर्ट घेतला इथे, इथे खाली येऊन फिफ्टीचा सपोर्ट घेतला ऍडिशनल बाईंग झालं माझं त्याने इथे मला फायनली आर एस आय ने एंट्री दिली होती पण आर एस आय सेव्हन्टीच्या वर सेव्हन्टी हा सेव्हन्टीच्या इथे गेला होता आणि मला फायनल एक्झिट मिळाली एक हजार बहात्तर रुपयाला ऍज पर मु एव्हरेज खरेदी माझी सहाशे बत्तीस ची एक्झिट माझी एक हजार त्र्याहत्तर ची नाही म्हटलं तरी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्क्यांचा प्रॉफिट आहे ओके मोजून बघू शकतो आपण येस एक्झॅक्ट सत्तर पर्सेंट रॅली आपल्याला मिळालेली आहे की एवढा मोठा प्रॉफिट आहे सो so, आर एस आय भारी आहे का मुव्हरेज भारी आहे हे नाही सांगता येणार असं काही त्याच्यात रेस नाहीये ओके इट्स नॉट लेअनल मेस्सी भारी का रोनाल्डो रोनाल्डो भारी आपल्याला तिथे सांगता येतो मेस्सी भारी आहे पण इथे नाही सांगता येणार जे रोनाल्डो फॅन्स असतील ते ऑफेंड झाले असणार सॉरी आय वॉज जस्ट जोकिंग दे बोथ आर इक्वली गुड मला तोच पॉईंट मांडायचा होता की आर एस आय आणि मुव्हिंग एव्हरेज बोथ आर इक्वली गुड तुम्ही एक नाही निवडू शकत त्याच्यातलं फक्त आर एस आय हे चौदा दिवसांवरती कॅल्क्युलेट केलं जातं तुम्हाला पाहिजे तर इथे इनपुट्स चेंज करा पण मी युजली इनपुट्स चेंज करणार नाही की मी नॉट सजेस्ट इथे पण तुम्ही पन्नास दिवसांचं मुव्हिंग एव्हरेज टाका आर एस आय साठी आणि तसं आर एस आय कॅल्क्युलेट करा कारण मग ते आर एस आय ला काही अर्थ उरत नाही ओके okay, मला एक तर थांबा जरा सॉरी आय नीड टू गेट इट बॅक टू सेव्हन्टी आणि थर्टी ओके सो आर एस आय ऍक्च्युली नेव्हर क्रॉस सेव्हनडी असं ते घोळ होतोय सो so, म्हणून मी मुविंग एव्हरेज चौदा दिवसांचं त्याच वर्किंग आहे त्या चौदा दिवसांवरच मी ठेवलेला आहे आणि चौदा दिवसांचा तो बारीक बारीक तुम्हाला ट्रेड अनेक इथे प्लॉट करून देतो ओके सो आर एस आय प्रमाणे एंट्री कुठे आहे जेव्हा आर एस आय ची लाईन थर्टीच्या खाली जाईल आणि मग थर्टीच्या वर वाढायला लागेल खाली गेल्यानंतर नाही तो वीस पर्यंत जाईल पंधरा पर्यंत जाईल म्हणजे असं होत नाही कधी एवढा पण इथे बघा आठ दिवशी गेलेला आहे सतराला वगैरे गेलेला आहे इट्स इट्स पॉसिबिलिटी सो so, जेव्हा तो उलटा फिरून थर्टीच्या वर वाढायला लागेल यू कॅन बाय देन कधी कधी असा खाली आला थर्टी ब्रिज झालाच नाही पण वाढायला लागला तर फिफ्टी अँड अबोव गेल्यानंतर यू कॅन बाय फिफ्टीच्या वर गेल्यानंतर यू कॅन बाय हे स्वतः जे वेल्स वाईल्डरचं म्हणणं आहे की बाय अबो फिफ्टी सेव्हन्टी अँड अबो गेला तर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे तिथे विकू पण शकता म्हणजे इट्स अप टू यू तुम्हाला प्रॉफिट जर सफिशियंट वाटत असेल विकून टाका और जेव्हा तो सत्तरच्या खाली पडायला लागेल जेव्हा यु नो रिटर्निंग जर्नी असेल देन यू शुड सेल नियर सेव्हन्टी ओके सो so, अशा प्रकारची तुमची एंट्री आणि एक्झिट या मध्ये राहिली पाहिजे आणि बस म्हणजे दॅट्स ऑल यामध्ये अजून वेगळं असं काही शिकण्यासारखं नाही आहे आय कॅन सी दॅट सम पीपल हॅव जॉईंड लिटरली टू मिनिट अगो आम्ही सेशन आता कव्हर केलं बट डोंट वरी वी यू हॅव ओके, मला सांगा मी आतापर्यंत आर एस आय जे डिस्कस केलं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का okay. एक फार महत्वाची सूचना बऱ्याच जणांचे मेसेजेस येतात महत्वाची सूचना कधीही खरेदी आणि विक्रीचे निर्णय मिक्स करायचे नाहीत म्हणजे सपोर्ट दिसतोय म्हणून खरेदी केला आणि आर एस आय सेव्हन्टीच्या वर गेला म्हणून मी विक्री केली असं करायचं नाही खरेदी का मूव्हिंग मुव्हिंग एव्हरेजमुळे मग विक्री कशामुळे करणार मुव्हिंग एव्हरेजमुळेच खरेदी जर आर एस आय वरती असेल तर विक्री सुद्धा आर एस आय वरतीच झाली पाहिजे आलं लक्षात सो so, Uh, ज्यांनी कोणी अकरावी बारावीला uh, तुम्ही uh, एक ओसीएम त्याच्यामध्ये आपल्याला हेन्री फायोल ओसीएम मध्ये नाही सॉरी हेन्री फायोलची फोर्टीन प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट होत तिथे एक होतं युनिटी ऑफ डायरेक्शन uh, युनिटी ऑफ कमांड तर एकाच ठिकाणून एकाच इंडिकेटरकडनं तुम्ही कमांड घेतल्या पाहिजेत किंवा तूच मला सांग कुठे खरेदी करू आणि कुठे विक्री करू यू कान से की बाय नि असेटेड भाग आहे आर एस आयचा खूप ऍडव्हान्सही आहे बरं का या तुम्हाला सहजासहजी बाहेर कुठे म्हणजे असं शिकायला मिळेल असं मला वाटत नाही तर तो एक कवर करतो प्लीज लक्ष देऊन समजून घ्या ओके okay, हाऊ टू अप्लाय आर एस आय ऑन okay, चार्ट ओके लेट मी शो यू दॅट व्हॉल्यूम व्हॉल्युम आपल्याला उद्या शिकायचं आहे ओके okay. इथे इंडिकेटर्स मध्ये जिथे तुम्ही मुव्हिंग एव्हरेज प्लॉट केलेत तिथेच फक्त इंडिकेटरला जा आणि आर एस आय असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला पहिला टेक्निकल मध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा मिळतो सो जस्ट क्लिक ऑन दॅट आर एस आय आणि तो तुम्हाला इथे प्लॉट होऊन येईल ओके दॅट इज हाऊ यू प्लॉट आर एस आय ऑन एनी चार्ट ओके सो एक आर एस आय मधली तुम्हाला कॉम्प्लिकेटेड गोष्ट सांगतो नीट लक्ष देऊन समजून घ्या त्याला कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स असं म्हणतात कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स म्हणजे काय खूप फॅन्सी शब्द आहेत कन्वर्जन्स म्हणजे जेव्हा समान प्रकारची माहिती मिळते ऍक्च्युली मध्ये जेव्हा एक बाजूने येणारा रस्ता जेव्हा हायवे मध्ये मिळतो तेव्हा त्याला कन्व्हर्जन्स म्हणतात ओके okay? दोन रस्ते एकत्र आले इज कन्व्हर्जन आणि आपण बघा रस्त्यात काम चालू असेल तर यूज डायव्हर्जन म्हणतो तर डायव्हर्जन्स इज जेव्हा दोन रस्ते वेगळे होतात जेव्हा काहीतरी वेगळी माहिती मिळते जेव्हा चुकीची ना चुकीची पण दोन वेगळ्या ठिकाणी दोन वेगळी माहिती असते दोन वेगळ्या प्रकारची इन्फो आपल्या समोर प्रेझेंट होते सो so, इथे आपल्याला दोन इन्फॉर्मेशन आहेत मुव्हिंग एव्हरेज बद्दल मी बोलत नाही एव्हरेज हे इथे मला वरती चार्ट वरती काहीतरी एक इन्फॉर्मेशन मिळते आणि खाली आर एस आय वरती काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते सो हे जेव्हा कन्व्हर्ज होतात तेव्हा काहीच हरकत नाही दॅट इज गुड बट हे जेव्हा डायव्हर्ज होतात ना तेव्हा ती फारच महत्वाची गोष्ट असते म्हणजे काय तर तुम्हाला इथे क्लिअर कट सांगतो हा बघा हा शेअर इथे हायर पॉइंटला गेला आणि तो तिथनं खाली पडायला लागला मला आर एस आय वरती पण तेच दाखवतोय की आर एस आय ने त्याच एकोणतीस एकोणीस ऑक्टोबरला हाय बनवला आणि आर एस आय सुद्धा खाली यायला लागला ओके हिअर इज अ कन्वर्जन्स इथे त्याने हे बघा पाच डिसेंबरला एक छोटासा बॉटम तयार करून त्याने अपसाइड ला जायचा प्रयत्न केला फार नाही लिटरली एक हजार वरन 15, रैली, रैली है, है पन, अप, एक हजार पन्नास पाच टक्क्यांची रॅली म्हणजे ऍक्च्युअली रॅली पण नाही तो साइडवेज पॅटर्न आहे फ्लॅट आहे शेअर पण आर एस मध्ये मला तो पॉइंट जो आहे तो सदतीस रुपयांवरती दिसतोय आणि सदतीस रुपयांवर गो अप क्लिअर कट थोडासा अप दिसतोय मग परत हा शेअर खाली आला आणि ह्याने एक हजार पाच ला लो बनवला जो आधीचा जो लो पॉइंट होता ना त्याच्यापेक्षा हा खाली आहे इफ आय वर टू ड्रॉ अ लाईन तर ती लाईन अशी येईल थोडी डाऊनवर्ड स्लोपिंग एकदम किंचित डाउनवर्ड स्लोपिंग लाईन येईल ओके आणि इथे मात्र काय लाईन ती इथे ही लाईन ऍक्च्युली थोडस झूम करून दाखवायला हवं यु नो जस्ट शो यू तर ही लाईन बघा ही अशी आहे अरे वरती तर तुम्ही खाली पडताना दाखवताय इथे तुम्हाला अपसाइडला ला हे काय बाबा हे डायव्हर्जन्स आहे ओके सो so, या डायव्हर्जन्समुळे आपल्याला जेव्हा डायव्हर्जन्स दिसतो तेव्हा अपसाइडला जो काही तुम्हाला आ, ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स होताना दिसेल इथे वरती ट्रेंड कोणता होता तो साईडवेज होता जेव्हा याने तुम्हाला स्ट्रेंथ दाखवली की हो मान्य आहे इथे शेअर खाली पडतोय पण खाली आर एस आय मध्ये नाहीये तसं सा, आर एस आय खाली पडत नाहीये देअर इज अ डायव्हर्जन्स क्लिअर कट डायव्हर्जन्स ओके सो लेट मी जस्ट यु नो क्लिअर दिस ड्रॉइंग्स अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता इथे हा हाय पॉइंट बनवला अठ्ठावीस एप्रिलला ओके मान्य त्यानंतर हा एक हाय पॉइंट बनवला याला हाय पॉईंट म्हणायचं का म्हणू शकता तुम्ही साईडवेज होता शेअर थोडा ओके आणि ही, ही हा जो पॉइंट आहे हा ह्या पॉईंटच्या पेक्षा उंच आहे मान्य खाली पण आर एस आय चा पॉईंट उंच आहे मान्य पुढे हा पॉइंट त्याने हाय बनवला अरे खाली पण त्याने हाय पॉइंट बनवला हे काय कन्वर्जन्स आहे दिस इज क्लिअर कट कन्व्हर्जन्स ओके मान्य पुढे जेव्हा तो शेअर खाली आला आणि मग परत रॅली दिली त्याने ह्या पॉइंटला समजा एकोणीस ऑक्स्ट ची म्हणा किंवा इथे थोडी तेव्हा हा जो पॉइंट होता नऊशे शहाऐंशी चा दिस नाईन एटी सिक्स वाला पॉइंट इज ऍक्च्युली हायर देन देन दे प्रिव्हियस पॉईंट हा आधीचा पॉइंट आठशे सत्तर ला वगैरे होता हा नवीन पॉईंट त्याच्यापेक्षा हायर साइडला आहे पण आर एस आय मध्ये तसा आहे का आर एस आय मध्ये तसं नाही आहे आर एस आय मध्ये हा पॉईंट जास्त उंच होता हा पॉईंट खाली आहे सो इथे काय मला दिसतंय डायव्हर्जन्स दिसतंय बट 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 मित्रांनो एक छोटासा याच्यात छोटासा प्रॉब्लेम असा आहे की बावीस जुलैचा हा हाय पॉइंट इथला हा बारा ऑगस्टचा हा हाय पॉइंट आणि हे तीन हाय पॉइंट हे हायर साइडला आहेत आणि इथे सुद्धा बघा हे जे पिवट्स आहेत ना हे पण मी कंप्लेंट करायची का अरे तुझा बाबा डायव्हर्जन्स दिसतोय वरती तू शेअर जातोय खाली नाही इथे पण मला कन्व्हर्जन्सच दिसतय थोडं विचित्र कन्व्हर्जन्स दिसतय हा पॉईंट क्लिअर कट सहा सप्टेंबरचा पॉईंट हा क्लिअर कट एक जुलैच्या पॉईंट पेक्षा खाली आहे आय कम्प्लिटली अग्री पण इथे पण आहे ना कन्व्हर्जन्स ओके ठीक आहे चलो तुझं नाही माझं नाही मी सोडून दिला हा मुद्दा आणि देन दिस शेअर अगेन वेंट अप कुठे गेला हा अकराशे एकोणसत्तर ला गेला इथे हा शेअर कुठे गेला एकाहत्तर पर्यंतच अरे इथे हा निदान सत्याहत्तर पर्यंत गेला होता इकडे मागे तो पॉइंट त्र्याऐंशी पर्यंत गेला तू काय वाढतच नाहीये शेअर वाढतोय वरती पण तुमच्या याच्यात काहीच ग्रोथ दिसत नाहीये म्हणजे मला इथे काय दिसतय क्लिअर कट डायव्हर्जन्स दिसतोय हिअर sure नाव आय एम प्रिटी शुअर की अरे हा डायव्हर्जन्स आहे वरती शेअर वाढत चाललाय पण इथे खाली आता मला डायव्हर्जन्स हा तिसऱ्या पॉइंटला शिक्कामोर्तब झाला जर डायव्हर्जन्स आहे तर दालमे कुछ काला आहे म्हणजे हा शेअर आता खाली येणार डायव्हर्जन्स आहे म्हणजे जो चालू ट्रेंड आहे तो बदलणार त्यामुळे इथे मी आता काय करेन हा शेअर विकेन आयडियली जर तुम्ही आर एस आय फॉलो करत असाल तर तुम्ही खर तर शेअर इकडेच विकला असतात चार जुलैला बरोबर तिथन सेव्हन्टीचा खाली आलाय तो शेअर तिकडेच तुम्ही विकला असतात पण चलो काय असं समजा की नाही विकला तर इथे मात्र क्लिअर कट डायव्हर्जन्स दिसतोय आणि बाय द वे याच रेजिस्टन्सला ही जी काही आर एस आय ची रेजिस्टन्सची लाईन आहे ना त्याच लाईनवरनं इथेही शेअर खाली आलाय बघा ओके सो यू नीड टू आयडेंटिफाय की या शेअर मध्ये कुठे डायव्हर्जन्स मला दिसतो आहे का आणि जर तसा डायव्हर्जन्स दिसत असेल तर जी काही चालू जो काही ट्रेंड आहे तो रिव्हर्स होण्याची दाट शक्यता दाट शक्यता नाही रादर तो रिव्हर्स होतो सो यू नीड टू आयडेंटिफाय सच ट्रेंड इथे बघा हा जो पॉइंट आहे आणि हा पॉईंट आहे हा सिमिलर आहे ऍक्च्युली सहाशे त्रेपन्न आणि इथे सुद्धा सहाशे त्रेपन्नलाच आहे शेअर इथे सुद्धा तीन वेळा सहाशे त्रेपन्न आहे पण या ठिकाणी काय झालं इथे आर एस आय त्र्याऐंशी पर्यंत गेला होता अरे वा आणि इथे आर एस आय फक्त एकोणसत्तर सत्तर पर्यंतच गेला असं का शेअर तर तेवढाच आहे ना मग तू आर एस आय पण जा की त्र्याऐंशी पर्यंत वाय सो पुढे मग त्याने एक मायनर ट्रेंडला परत हाय सहाशे पासष्ट ला बनवला इथे तर तो अजूनच खाली गेला दिस इज अ क्लिअर कट डायव्हर्जन्स हमे ये मालूम ही नाही हमे ये uh, काय म्हणूया मंजूर नाही मालूम नाही नव्हे मंजूर नाही कारण इथे तुम्ही सरळ सेम दाखवताय ओके okay. आणि इथे खाली मात्र तुम्ही डायव्हर्जन्स दाखवताय असं कसं चालेल सो so, या ठिकाणी जेव्हा डायव्हर्जन्स कन्फर्म झाला थर्ड पॉइंटला त्यावेळेला मी हा शेअर विकून टाकला कारण अगेन ऍज आय सेड आय डोंट अग्री विथ दिस पॉईंट म्हटल्यावर पुढे जाऊन शेअर खाली पडला आणि बाय द वे खाली पडणाऱ्या शेअर मध्ये जर डायव्हर्जन्स दिसला ना खाली पडणाऱ्या शेअर मध्ये जर डायव्हर्जन्स दिसला तरी तुम्ही समजू शकता की इथनं शेअर वाढेल आता खाली पडणाऱ्या शेअर मध्ये डायव्हर्जन्स आपल्याला जरा शोधावा लागेल कुठे दिसतोय का आपल्याला डायव्हर्जन्स इथं हा वाढताना या पॉइंट पेक्षा हा पॉइंट हायर साइडला होता ओके 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 ओके, ओके। हा ऍक्च्युअल खरं सांगायचं तर इतका काही फार भारी डायव्हर्जन्स नाहीये बट स्टील चलो कोच दुसरा नहीं नाही रहा है तो इससे काम चला लेते हे बघा तीनशे बेचाळीस चा शेअर आहे तीनशे बेचाळीस ला शेअर आहे आणि आर एस आय कुठे त्या दिवशी आर एस आय बावीस ला आहे परत शेअर वाढत वाढत वर गेला तीनशे नव्वद वर ना खाली आला आणि शेअर कुठपर्यंत खाली आला तीनशे पंचेचाळीस पर्सनं वाढायला लागला आर एस आय कुठे होता त्या दिवशी आर एस आय मस्त अडतीस ला होता वरती अरे आधी तू बाबा बावीस ला होता आता अडतीस ला एवढं कस काय तफावत शेअरची प्राइस तिथंच आहे सो डायव्हर्जन्स आहे इथे क्लिअर कट सो हिअर यू कॅन बाय द स्टॉक या डायव्हर्जन्स वरती ओके आणि देन पुढे एक्झिट कुठे घेणार तुम्ही तुम्ही इथे एक्झिट घेणार थर्टीएथ ऑक्टोबरला कारण सेव्हन्टी पासून खाली यायला लागलाय पण त्याच्यातही डायव्हर्जन्स क्लिअर कट दिसतोय इथे या शेअरची प्राइस चारशे त्र्याण्णव ला सेम प्राइसला आहे बघा याचे जे रेजिस्टन्स पॉइंट आहे हा थोडासा हाय आहे पाचशे चार पण इथे मला क्लिअर कट हा पॉइंट हा त्याच्यापेक्षा खाली आणि हा त्याच्यापेक्षा खाली असा थोडासा डायव्हर्जन्स ह्याच्यामध्ये दिसतोय हे डायव्हर्जन्स आयडेंटिफाय करणं खूप मुश्किल असतं खूप सहज शक्य नाही होत सो यू नीड टू देम व्हेरी क्लिअरली आणि वरती शेअर जर हाय जातोय पण आर एस आय नाही फिरत आहे तर गडबड आहे डायव्हर्जन्सला तुम्हाला थोडा वेळ लागेल तुम्ही काय करा आधी फक्त तीस पन्नास सत्तर या लेवलनेच आर एस आय नुसार ट्रेड करा जेव्हा तुम्ही पाच दहा ट्रेड कराल आर एस आय प्रमाणे तेव्हा डायव्हर्जन्सचा विचार करा आणि नाही तर मुव्हिंग एव्हरेज आहेच मूव्हिंग एव्हरेज इज द बेस्ट ऍक्च्युली स्ट्रॅटेजी टू ट्रेड यू डोंट नीड एनी फॅन्सी सच आर एस आय किंवा मी आर एस आय सुद्धा ऑनेस्टली वापरत नाही खर तर म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग तू वापरतो काय तर मी मुव्हिंग एव्हरेज चा म्हणजे टू हंड्रेडचा चा उपयोग करून मग मोमेंटम ट्रेडिंग आय यूज सो so, तुम्ही कुठल्याही ट्रे स्ट्रॅटेजीने वापरू शकता तुम्ही फक्त एक लक्षात घ्या खरेदी मुविंग एव्हरेजने आणि ने विक्री आर एस ने चालणार नाही खरेदी मुव्हिंग एव्हरेज सेलिंग पण मुव्हिंग एव्हरेज खरेदी आर एस आय सेलिंग पण आर एस okay? आय ओके अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड्स प्लॉट करायचे आहेत आणि ट्रेड्स प्लॅन करायचे ट्रेड्स एक्झिक्यूट करायचे तर दॅट इज ऑल फॉर today मी इथे सेशन थांबवतो उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला वॉल्युम अनालिसिस वॉल्युम हा एक अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट भाग आहे तर तो समजून घ्यायचा आहे ओके आय टेक युअर डाऊट क्वेश्चन नाव लेट मी स्टॉप रेकॉर्डिंग